नमस्कार. निवेदिता सराफ रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. माझ्या सगळ्या रेसिपीजचा तुम्ही इतका छान रिस्पॉन्स दिलाय ना, मला खरंच खूप बरं वाटतंय की हा प्रकल्प मी करायचा ठरवला म्हणून. आणि हे शक्य झालं माझ्या दोन खूप छान खास मुलींमुळे. एक म्हणजे जी माझ्या मुलीसारखी आहे, सुपर्णा, जी आज हे शूटसुद्धा करते. सुपर्णाने जर हे एडिट केलं नसतं तर मी हे करूच शकले नसते. निवेदिता सराफ रेसिपीचं चॅनलच निर्माण होऊ शकलं नसतं. आणि लॉकडाऊनच्या काळात आमची सरुताई इकडे माझ्याकडे, सरू ये ना, ये ये, अगं ये, एक मिनिट, ये लाजती आहे ती. हे सगळं ह्याच्यापूर्वी ती ह्याचं शूटिंग करत होती म्हणून मी हे सगळं करू शकले. आणि लोकांनी पण खूप छान प्रतिसाद दिला. मुख्य म्हणजे मी स्वतः खूप एन्जॉय करते. मी काही कोणी शेफ नाही आहे, काही ट्रेंड शेफ नाही. हां, माझा मुलगा मात्र ट्रेंड शेफ आहे. पण मला स्वयंपाकघरात लुडबुडायची पहिल्यापासूनच खूप आवड होती. आणि माझी आई अतिशय उत्कृष्ट स्वयंपाक करायची. म्हणजे तिची 50% चवसुद्धा माझ्या हातात आली नाही, पण तरी विमल जोशींची मुलगी असल्यामुळे मी बऱ्यापैकी स्वयंपाक करू शकते, मी सुद्धा, माझी मोठी बहीण सुद्धा. आज मी तुम्हाला काहीतरी वेगळंच दाखवणार आहे. ही रेसिपी सुद्धा मला माझ्या मुलांनी शिकवली आहे. बनाना ब्रेड, त्याच्या हातचा बनाना ब्रेड खूप अमेझिंग होतो आणि आम्हाला सगळ्यांना खूप आवडतो. माझी खात्री तुमच्या घरातल्या अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, म्हणजे अगदी बाळांपासून आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना हा बनाना ब्रेड खूप आवडेल. तर आपण बघूया बनाना ब्रेडसाठी लागणारं साहित्य. बनाना ब्रेडसाठी लागणारं साहित्य आपण बघूया. ऑफकोर्स बनाना ब्रेडला सर्वात पहिली गोष्ट लागणार ती म्हणजे बनानाच, म्हणजेच केळी. तर आपल्याला केळी पाहिजे. 4 केळी घेतली आहेत आणि ती खूप पिकलेली, म्हणजे आता हे बघा, हे काळं वगैरे जे तुम्हाला दिसतंय ना, अजिबात टाकून देऊ नका. ती केळी खराब झालेली नसतात. ही अशीच घ्यायची केळी, ओव्हर राईप बनानाच, म्हणजेच खूप छान जास्त पिकलेली नॉर्मल केळी आपल्याला पाहिजे. ही 4 केळी मी सोलून घेतली आहेत आणि नंतर मी ती छान अशी आपण पावभाजीसाठी जे पोटॅटो स्मॅशर वगैरे वापरतो तशी ती छान मी स्मॅश करून घेणार आहे. बेकिंग करताना प्रमाण फार गरजेचं असतं, कारण ते प्रमाण थोडंसं जरी इकडे तिकडे झालं तरी तुमचा पदार्थ बिघडू शकतो. प्रमाण जे काही इक्विपमेंट, म्हणजे ज्या साधनांनी तुम्ही ते बेकिंग करत आहात, त्या सगळ्या गोष्टींची गरज असते. तर तुम्हाला मी म्हटलं तसं, आता हा 1/2 किलो 250 ग्रॅम मैदा आहे. हा कप बघा, हा कप आपण युजली वापरतो मापासाठी. आता 250 ग्रॅम जेव्हा मी म्हणते तेव्हा कपानी 128 ग्रॅम म्हणजे 1 कप, हे तुम्ही लक्षात ठेवा. मागच्या पण व्हिडिओजमध्ये मी बोललेले आहे 128 ग्रॅम म्हणजे 1 कप. तर त्या अंदाजाने तुम्ही घ्या, हा 250 ग्रॅम मैदा आहे. 150 म्हणजे 150 ग्रॅम्स बटर, 175 ग्रॅम्स म्हणजेच 175 ग्रॅम्स शुगर. आता ही जी साखर आहे ना, ही मी अशी ती ब्राऊन शुगर घेतलेली आहे, म्हणजे थोडीशी अशी ती ठिसूळ गुळाकडे जाणारी साखर आहे. प्रत्येक गोष्टीचा आपण जेव्हा ते त्या पदार्थात तो एक पर्टिक्युलर गोष्ट जेव्हा वापरतो त्या त्या चवीचा फरक पडतो. जसं काही पदार्थ तिळाच्या तेलातच चांगले लागतात, काही पदार्थाला खोबरेल तेलाचीच फोडणी चांगली लागते. तसंच बेकिंगमध्ये सुद्धा काही पदार्थांना ज्या प्रकारची साखर आपण वापरतोय ह्याला तुम्ही साधी साखर रिप्लेस केली तरी काही हरकत नाही, ती पण चांगली लागते. साधी साखर जर तुम्ही घालणार असाल तर मी सजेस्ट करेन त्याच्यात तुम्ही थोडीशी 1 टेबलस्पून कोको पावडर घाला, जर तुम्ही साधी साखर वापरणार असाल तर. मी साध्या साखरेच्या ऐवजी ही साखर घेतलेली आहे, पण तुम्ही साध्या साखरेने ती नक्कीच रिप्लेस करू शकता. ती साधी साखर, घरातली साखर जरी तुम्ही घेतली तरी ती थोडीशी मिक्सरमधनं फिरवा आणि त्याच्यात थोडीशी 1 टेबलस्पून, जसं तुम्हाला मी सांगितलं की असे हे चमचे मी वापरते, हा टेबलस्पून, 1 टेबलस्पून कोको पावडर घालून तुम्ही ती साधी साखर पण घेऊ शकता. ही मी 175 ग्रॅम साधी साखर घेतलेली आहे. 100 ग्रॅम क्रीम, फ्रेश क्रीम आहे. 1/2 चमचा, 1/2 चहाचा चमचा किंवा 1/2 छोटा चमचा किंवा 1/2 टीस्पून हा बेकिंग सोडा आहे. 1 टीस्पून मीठ, 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स. आता एक महत्त्वाचं इन्ग्रेडियंट जे माझ्या मुलांनी मला शिकवलंय की अनिकेत ना प्रत्येक पदार्थामध्ये एक छोटेसे स्वतःचं काहीतरी त्यांनी ऍड केलेलं असतं, जेणेकरून ना त्यांनी केलेला पदार्थ एक वेगळाच बनतो. तशी तुम्हाला मी एक छोटीशी टिप देणार आहे. ही एक पावडर आहे ज्याच्यामध्ये मी 1/2 चमचा 1/2 चहाचा चमचा दालचिनीची पावडर, 1/2 चहाचा चमचा मिरी पावडर आणि 1/2 चहाचा चमचा जायफळ, असं हे तिन्ही एकत्रित केलेलं आहे. आता कृती सुरू करायच्या आधी तुम्ही तुमचं ओव्हन प्रीहीट करायला ठेवा. आता माझा ओव्हन खूप मोठा आहे त्याच्यामुळे मला तो प्रीहीट करायला जास्त वेळ लागतो.
आपला जसा ओव्हन आहे, प्रत्येकजण आपापल्या ओव्हन प्रमाणे शिकत असतं, तसं तुमचा जसा ओव्हन आहे साधारणतः 15 ते 20 मिनिट जर ओव्हन छोटा असेल तर तो प्रीहीट केला पाहिजे. आणि माझा मोठा ओव्हन असल्यामुळे मी तो अर्धा तास आधी प्रीहीट करते 200 वर. अगदी छान प्युरी किंवा त्याचा पल्प झाला पाहिजे. आणि मुळात ती केळी खूप पिकल्यावरती हे असंच होतं, आणि त्याच्यातलं थोडस काही जे काळं बिळ असेल काही झालं असेल ते काही काढून टाकायची गरज नाहीये. हे अक्रोडाचे काही तुकडे आहेत. अक्रोड ही ऑप्शनल गोष्ट आहे, जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही काजू टाकू शकता. अक्रोड जर टाकायचे असतील तर अजून एक अनिकेतची एक सजेशन आहे जी मला नेहमी उपयोगी पडते. आपण जेव्हा आपला ओव्हन प्रीहीट करत ठेवलाय ना, त्या ओव्हनमध्ये थोडा वेळ हे अक्रोड किंवा जे काही तुम्हाला नट्स घालायचे आहेत ते थोडा वेळ रोस्ट होऊ द्या. म्हणजे त्याचा काय म्हणूया, त्या कच्चे असल्याचा एक प्रकारचा थोडासा एक ओडर असतो, एक वास असतो, तो पदार्थाला लागत नाही आणि त्याची चवही जास्त चांगली होते. तर कधी पण कुठल्याही बेकिंगमध्ये, केकमध्ये वगैरे जेव्हा तुम्ही नट्स घालता तेव्हा ते थोडेसे रोस्ट करून घालावे. तर आता असं पण मी ओव्हन प्रीहीट करत ठेवला आहे, तर मी ओव्हनमध्ये थोडे रोस्ट करायला ठेवते. सर्वप्रथम आपण एका पॅनमध्ये बटर चांगलं ब्राऊन करणार आहोत आणि त्याच्यात साखर घालून ते एकत्रित करणार आहोत. आता खरं मी लगेच हे फ्रीजमधनं काढलेलं बटर यायला जरा वेळ लागेल, पण तुम्ही बटर थोडंसं आधी काढून ठेवा, म्हणजे ते थोडंसं रूम टेम्परेचरचं होईल आणि ही गोष्ट जरा पटकन होईल. अजून थोडंसं ते आपण ब्राऊन करूया बटर. आता आपण याच्यामध्ये घालूया साखर. फक्त बटर आणि साखर आहे, दुसरं काही नाहीये खरं तर. हे त्याचा रंग किती छान आलाय ना. हे जे आपण वापरतोय ना, आता हे हा डाव जो मी वापरते किंवा स्पॅच्युला म्हणून आपण जो वापरते, हा ना सिलिकॉनचा बनवलेला आहे, त्याच्यामुळे त्याला कुठलीही गोष्ट चिकटत नाही. आणि तसा एखादा डाव स्वयंपाकघरात असावा. आता ती साखर आणि बटर छान एकत्रित झाले. आता हे आपण एका भांड्यात काढूया आणि ते जरा गार होऊन देऊया. आता आपण मध्ये जी जास्त झालेली केळी होती ना, 4 केळी, ती पहिल्यांदा आपण हँड मिक्सरने फिरवून घेऊया. हँड मिक्सर नसेल तर हे तुम्ही साध्या मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता. जस्ट एकदा पल्प करायचा, म्हणजे हँड मिक्सर सतत चालतो आणि हँड मिक्सर आपल्याला त्याचा इथे कंट्रोलमध्ये आपल्याला कमी जास्त करता येतं. तर साध्या मिक्सरमध्ये काय करायचं, सतत फिरवत नाही बसवायचं, एकदा फिरवायचं थांबायचं, फिरवायचं थांबायचं ढवळायचं, असं करत अंदाज घेत तुम्हाला ते करावं लागेल. आता ह्याच्यात आपण घालूया मगाशी आपण साखर आणि बटरचं जे मिश्रण केलं होतं ते. अशा प्रकारचा डाव असेल तर त्याने जोरात फेटून सुद्धा हे मिश्रण एकत्रित होऊ शकतं. त्याच्यात व्हॅनिला एसेन्स, सोडा, मीठ. आता हे जरा परत एकदा फिरवून घेऊया हे घातल्यावर. आता ह्याच्यात आपल्याला घालायची ही जी आपण पूड केली होती ना ती. आता ह्याच्यात आपल्याला मैदा घालायचा आहे. सगळा मैदा एकदम नाही घालायचा, पहिल्यांदा थोडा घालूया फिरवूया, थोडा घालूया फिरवूया असं करूया. सगळा मैदा घ्यायला हरकत नाही. एकदा
त्यांना फिरवण्याच्या पूर्वी. आता ह्याच्यातली गोष्ट एक अशी आहे की कधी कधी ना काही केळ्यांचा पल्प जास्त पातळ होतो, म्हणजे जशी केळी असती त्यावर हुकूम त्याच्यामध्ये फरक पडतो. तर ह्याची कन्सिस्टन्सी बघायची, आपण जेवढी केकला त्याची जशी कन्सिस्टन्सी लागते, म्हणजे त्याचा जेवढा पातळपणा लागतो तेवढाच ठेवायचा, ते बघूनच त्याच्यात क्रीम घालायचं, नाही तर ते फार पातळ होईल. त्याच्यामुळे आता मी ही कन्सिस्टन्सी बघतीये, तर मला कदाचित हे अख्खं 100 ग्रॅम क्रीम लागणार नाही, मला ह्याच्यातलं थोडंसंच क्रीम लागेल. त्यामुळे मी आधी पहिल्यांदा एवढं क्रीम घालते, मी असं धरूया मी 50% क्रीम घातलंय, ते आधी मी मिक्स करते. बरं, ह्याच्यात एक मुभा अशी असते हे करताना, जसं आपल्याला वाटलं की नाही हे कन्सिस्टन्सी अशी थोडीशी पातळ झाली, मुठभर मैदा घालावा. जर वाटलं की नाही आम्हाला अजून थोडंसं क्रीम घालायला हवं आहे तर क्रीम घालावं. फक्त क्रीम घालतानाच ह्या प्रमाणाचा आपण अंदाज घेऊन घालायचे, बाकी सगळं प्रमाण जे आपल्याला मिळालेलं आहे रेसिपीमध्ये तसंच घालायचं. फक्त क्रीम हा प्रकार असा आहे की तो साधारणतः कन्सिस्टन्सी बघून घालायचा आहे. आता आपल्याला हे बनाना ब्रेड असल्यामुळे आपण ज्याच्यात ब्रेड बनवतो अशा लांबट टिनमध्ये तो करायचा आहे. तुम्हाला वाटला तर तुम्ही तो चौकोनी याच्यामध्ये पण करू शकता, पण युजली मला असं वाटतं की कुठलंही बेकिंग ना साधारणतः रेसिपीमध्ये ज्या आकाराचे तुम्हाला इक्विपमेंट किंवा जे टिन्स किंवा जी भांडी वापरायला सांगितले त्याच्यात केल्यावरती जास्त चांगले होतात. आता ह्याच्यात एकच गोष्ट ऍड करायची झाली, आपण हे रोस्ट करून घेतलं त्यामुळे कसे मस्त कुरकुरीत झालेत ते अक्रोड, हे अक्रोड त्याच्यात टाकायच्यात आपल्याला. तुम्हाला वाटलं तर तुम्ही काजू टाकू शकता, पण ऑलरेडी गोड असल्यामुळे बेदाणे वगैरे टाकू नयेत, काजू किंवा अक्रोड या दोनपैकी काहीही टाकावं. या ते पोर करायच्या आधी आपण थोड्याला बटर लावून घेऊया. आता ह्याच्यात आपण ते जे पोर करायच्या पूर्वी जे आपण अक्रोड ठेवलेत ते आपण त्याच्यात टाकले, याचा जरा असं मिक्स करून घेऊया. हे पहा असं पडेल अशी त्याची कन्सिस्टन्सी पाहिजे. हे झाल्यावरती ना असं जे भांडं आहे ज्याच्यात तुम्ही टाकलं असेल ना ते मिश्रण, ते भांडं असं सगळ्या बाजूनी असं नेहमी ठोकून घ्यावं ठेवायच्या आधी. आता आपण हे ठेवूया ओव्हन मध्ये 175 डिग्री वरती पाऊण तासासाठी. पाऊण ते एक तासात हे होतं. माझं असं म्हणणं आहे की साधारणतः अर्धा तास झाला, 35 मिनिटं झाली, कारण प्रत्येक ओव्हनचं टेम्परेचर आणि प्रत्येकाचं ओव्हन वेगवेगळं असतं. आता माझं ओव्हन मोठं आहे, एवढ्या मोठ्या ओव्हनमध्ये जेव्हा मी एवढी छोटीशी डिश ठेवते तेव्हा ती व्हायला जरा जास्त वेळ लागतो. ओव्हन छोटं असेल तर त्याला कदाचित कमी वेळ लागेल. जर तुम्हाला असं वाटलं की हा ब्राऊन झालेला आहे ब्रेड, पण तरी आतून मला थोडासा तो कच्चा असं वाटतंय, कारण आपण टूथपिक घालून त्याच्यामध्ये बघतो तर नाही तो आतून ओलाय, मग अशा वेळेला त्याच्यावरती फॉइल ठेवा आणि अजून 10 मिनिटं ठेवा. चला आपण बघूया. सेंटरला ठेवूया. छान झालाय तो ब्रेड. मस्त झालाय बनाना ब्रेड. आता हा थोडा वेळ थंड होऊ देऊया आणि मग आपण कापूया. छान मॉइस्ट झालाय